नमस्कार. आपण आता भारतीय संस्कृती किती प्राचीन आहे त्याचे मिळालेले पुरावे, म्हणजे कंसामध्ये ब्रिटिश मान्य पुरावे असं म्हणूया फार तर त्याचा अभ्यास आपण सुरू करणार आहे. कथा आहे ती म्हणजे ब्रिटिशांचं आधुनिकीकरण सगळीकडे सुरू होतं. ब्रिटिशांनी आधुनिक काळातलं जे यंत्रयुग आहे हे भारतामध्ये आणलं होतं. रेल्वे लाईन टाकायचं काम चालू होतं. तर ती लाहोरपासून मुलतानपर्यंत एक रेल्वे लाईन टाकायचं काम हे ब्रिटिशांचं चालू होतं. आता लक्षात घ्या, आजच्या हिशोबात लाहोर आणि मुलतान ह्या दोन्ही जागा भारतामध्ये नाही, परंतु त्या मूलत भारतीयच आहेत. किंबहुना ते जे मुलतान म्हणतो आपण तो शब्द कदाचित असला पाहिजे मूलस्थान, जिथं वेदांची रचना झाली वगैरे ती जागा, म्हणून मूलस्थान हे त्या प्रदेशाचं नाव असलं पाहिजे. पुढं जे काही परकीय आक्रमक आले त्यांच्या काळात या सगळ्याचा नाश झाला आणि आज हा सगळा प्रदेश परकीयांच्या हातात आहे. आपल्याला तिथं जायचं तर देश सोडून दुसऱ्या देशात जावं लागतं. बघा, आपल्याच देशात दुसरीकडे जावं लागतं आपल्याला, दुसऱ्या देशात गेल्यासारखं. तर त्याप्रमाणे पासपोर्ट व्हिसा सगळं तुम्हाला लागतं, तरच तुम्हाला तिथं जाता येतं. आता तर ते लाहोर ते मुलतान, पण त्यावेळेला तो भारताचा भाग होता. तर हे रेल्वे लाईनचं काम चालू होतं. ब्रिटिश कालखंड आहे, ब्रिटिशांच्या साम्राज्या अंतर्गतच हे काम चालू आहे. आता लाहोर आणि मुलतान हे येतं सिंधू नदीच्या खोऱ्यामध्ये. इथं मला आणखीन एक संकल्पना स्पष्ट करायची, ती म्हणजे नदी आणि नदीचं खोरं. हां, इंग्लिशमध्ये रिव्हर आणि रिव्हर बेसिन. खूप मोठमोठ्या लोकांना, म्हणजे चक्क मंत्री बिंत्री अशा मंडळींना सुद्धा याची गंधवार्ता नसते. नदी ही आपण साधारणतः जिथं उगम होतो नक्की कुठं होतो हे माहीत नसतं, पण नदीचा उगम जिथं होतो तिथपासून, म्हणजे जो मान्य उगम आहे तिथपासून ते तिचं मान्य मुख आहे. मुख म्हणजे जी नदी जिथं समुद्राला मिळते तिथपर्यंतच्या मार्गाला नदी असं म्हणतात. काही मोजक्याच नद्या आहेत ज्यांचं मुख आपण निश्चितपणे सांगू शकतो की या ठिकाणी आहे. बाकी अनेकदा आपल्याला मान्य करावं लागतं की हा ओढा म्हणजे ह्या नदीचं मूळ मुख आहे आणि मग सॉरी मूळ उगम आहे. आणि मुखाच्या बाजूला गेल्यावर पण तेच होतं की नदीला अनेक फाटे फुटतात, त्याला म्हटलं जातं वितरिका. नदीला अनेक नद्या येऊन पण मिळू शकतात जर नदी मुख्य नदी असेल तर. नदीचे प्रकार बघा, मुख्य नदी आणि उपनदी. आता उदाहरण जर द्यायचं झालं तर कृष्णा नदी ही मुख्य नदी, जिचा उगम हा महाबळेश्वरापाशी, महाबळेश्वराच्या तिथून त्या नदीचा उगम होतो आणि ती पुढं आंध्र प्रदेशात जाते आणि समुद्राला मिळते. या ठिकाणी तिला अनेक वितरिका ह्या फुटलेल्या आहेत. तर ही मुख्य नदी, कारण का तर ती उगमापासून मुखापर्यंत म्हणजे जिचा समुद्राला मिळते तिथपर्यंत वाहते. परंतु कोयना ही तिची उपनदी आहे, तिचा उगम महाबळेश्वरला आहे, पण ती दुसऱ्या मार्गाने येते आणि कृष्णा नदीला येऊन मिळते. मग तिला म्हणायचं उपनदी. आता गंगा नदी खूप मोठी, परंतु बांगलादेशात प्रवेश करण्यापूर्वी तिला एक वितरिका फुटलेली, म्हणजे नदीचे दोन भाग होतात. एक मग मोठा जो असतो त्यातल्या त्यात तो मुख्य प्रवाह आणि छोटा असतो तो उपप्रवाह. मग तिला आमच्या छोट्या प्रवाहाला म्हटलं जातं वितरिका. आता हुगळी, हुबळी नाही, ग ग गणपतीतला, तर हुगळी ही नदी आहे, ही गंगेपासूनच फुटलेली आहे, हिला म्हणतात वितरिका. आणि पुढे जाऊन अनेक तिला वितरिका फुटतात बांगलादेशात गेल्यावर. तर अशा रीतीने मुख्य नदी आणि तिला फुटलेल्या वितरिका. आता ह्या नदीला अनेक नद्या मिळतात, जसं कृष्णेला कोयना मिळाली, तसं गंगेला यमुना मिळाली, त्याच्यानंतर शोण वगैरे अशा बऱ्याच नद्या येऊन मिळतात. तर आपल्याला नदीचं खोरं म्हणजे काय ते समजून घ्यायचंय. तर नदीचं खोरं म्हणजे ती नदी जिच्या नावानी नदीचं खोरं आहे, ती मुख्य नदी, तिला मिळणाऱ्या उपनद्या आणि तिला तिच्यापासून फुटलेल्या वितरिका, ह्या सगळ्याला मिळून नदीचं खोरं असं म्हणतात. अधिक माहितीसाठी इंग्लिश शब्द हा जास्ती चांगला वाटतो, रिव्हर बेसिन. जसं वॉश बेसिन असतं की कुठेही पाणी होतं ते मध्यभागीच जाणार त्याच्या, तसं रिव्हर बेसिन आहे की कुठेही पर्वतावर आजूबाजूला पाणी पडू दे, अंतिमतः ते त्या मुख्य नदीला जाऊन मिळतं. तर या रीतीने जी संकल्पना आहे नदीचं खोरं. आता इथं जी काही मी शहरांची नावं घेतली ती मुलतान आहे, लाहोर आहे, उद्या मी कराची म्हणेन,
किंवा ही सगळी आहेत सिंधू नदीच्या खोऱ्यामधली गावं शहर. नदीच्या काठावरची असा शब्द नाहीये, काय शब्द आहे, सिंधू नदीच्या खोऱ्यातली. आता सिंधू नदी ही हिमालयाच्याही उत्तर दिशेला उगम पावते. हिमालयाच्या उत्तर दिशेला आणखीन एक रांग आहे आपली हिमालयाची, तिचं नाव आहे कैलास पर्वतरांग. त्या कैलासाच्या उत्तरेला हिचा उगम आहे, दुसरा उगम कैलासाच्या दक्षिणेला. आणि मग या दोन्ही नद्या वायव्येकडे वाहत जातात, म्हणजे नॉर्थ वेस्ट डायरेक्शन मध्ये जातात. मग या दोन पार्टचा कॉन्फ्लुएन्स आहे, संगम आहे. इथून पुढे जी पर्वतरांग आहे तिला काराकोरम म्हणतात, तोपर्यंत ह्या पर्वतरांगेला कैलास म्हणतात. याच्यानंतर आपल्या काश्मीरमध्ये तिचा प्रवेश येतो, जिथं उत्तरेकडची रांग काराकोरम आणि दक्षिणेकडची बृहद हिमालय ग्रेटर हिमालय ही रांग येते. आणि मग ती सिंधू नदी तिथून वाहत वाहत अचानक दिशा बदलते. ऑलमोस्ट ऑल 90 डिग्रीपेक्षा जास्ती टर्न आहे. आणि मग पेशावर, जुनं नाव आहे पुरुषपूर, इथून ही नदी येते आणि सोकॉल्ड अरबी समुद्राला येऊन ती मिळते. हिला सतलज, झेलम, चिनाब, रावी, बियास, त्याच्यानंतर एक कुभा नावाची नदी म्हणजे काबुल नदी आजच्या मॅपप्रमाणे, तर ह्या नद्या प्रमुख आहेत ज्या येऊन मिळतात. अन्य शोक वगैरे अशा बऱ्याच नद्या आहेत की ज्या या नदीला येऊन मिळतात. ह्या सगळ्या प्रदेशाला मिळून म्हणणार सिंधू नदीचं खोर, म्हणजे जम्मू काश्मीर, पंजाब, हरियाणा वगैरे हे जे भाग भारतातले आहेत आणि भारताव्यतिरिक्त, म्हणजे सध्याच्या भारतात नाही आहेत, परत कधी येतील मला माहीत नाही, पण यायची इच्छा बाळगायची तर ते म्हणजे पाकिस्तानातले भाग, तर ह्या ठिकाणून ही जे खोरं आहे हिला म्हणायचं सिंधू नदीचं खोर. आता याचं वैशिष्ट्य काय, तर हा जो मैदानी प्रदेश आहे इथं पूर्वी कधी काळी खड्डा होता आणि मग हळूहळू हिमालयातून येणारा गाळ इथं भरला गेला आणि त्यापासून एक पट प्लेन, म्हणजे ज्याला आपण मैदान म्हणतो, त्या मैदानी प्रदेशाची निर्मिती झाली. हे सगळं अतिप्राचीन काळात झालेलं आहे, कित्येक लाख वर्षांपूर्वी झालेलं आहे. पण त्याचा परिणाम असा असतो की इथं हे जे सिंधूचं मैदान आहे याच्यात तुम्ही जर खड्डा खणायला सुरुवात केली तर फारसे दगड धोंडे मिळत नाही. आपल्या महाराष्ट्रात कसं होतं की वरचा थर मातीच आहे, पण जसं खोल खणायला सुरुवात करतो तसं छोटे गोटे, मग हळूहळू मोठे गोटे, असं करत मोठाले दगड, मग पुढे इम्परमिएबल रॉक, म्हणजे ज्याच्यातून पाणी पण पलीकडे जाणार नाही अशा खडकांचा थर, असे लेअर्स आपल्याला मिळतात. पण तसं पंजाबात नाही मिळत आणि त्यामुळं त्यांना त्या रेल्वे लाईनमध्ये जो भराव घालायचा असतो, तुम्ही बघित असेल तर रेल्वे लाईनमध्ये खडी घातलेली असते आपल्याकडं, तर तसं घालायला काहीतरी पाहिजे होतं. आणि मग एका स्थानिक माणसाने त्या ब्रिटिश जो कोण होता त्याला सांगितलं की अरे आमच्याकडे विटांची खाण आहे, तुला विटा देतो. आणि त्याप्रमाणे त्याने विटांची खाण ही ब्रिटिश अधिकाऱ्याला दाखवली. गंमत आहे, विटेची खाण हा शब्द त्यांनी पण कधी ऐकला नव्हता. विटा म्हणजे हा मनुष्यनिर्मित पदार्थ आहे, तो कसा काय जमिनी खालून मिळतो, पण त्याचं काम होत होतं, त्यांनी काम करून घेतलं. अख्खा लाहोर ते मुलतान रेल्वे मार्ग तयार झाला. यानंतर कधीतरी आर्किओलॉजिकल डिपार्टमेंट ऑफ इंडिया, म्हणजे भारताचं पुरातत्व खातं निर्माण झालं होतं, त्यांना हा प्रश्न पडला की जमिनी खालून विटा येतात कशा. आणि मग काही ब्रिटिश अधिकारी आणि त्यांच्या जोडीला भारतीय व्यक्ती आहे, त्यांचं नाव आहे डॉक्टर दयाराम सहानी, यांच्या मार्गदर्शनाखालती इथं उत्खनन करायला सुरुवात केली. आणि मग लक्षात आलं की अख्खं शहर ह्या ठिकाणी मिळालं, त्या विटा ज्या होत्या त्या एका शहराचे अवशेष आहेत. ह्या ठिकाणी जमिनी खालती गाडलेलं शहर हे बाहेर आलं. त्या जागेचं नाव आहे हडप्पा. ही जागा आहे पंजाबमध्ये रावी नावाची नदी, त्या रावी नदीच्या काठावर हे ठिकाण अस्तित्वात आहे. तर हे बट नॅचरल पंजाब, म्हणजे आज तो पंजाब पाकिस्तानात गेलेला आहे, तर तो हा इथं आपल्याला हडप्पा हे शहर इथं मिळेल. ह्यानंतर अशीच जागा सिंध प्रांतात, त्यावेळेला तो बॉम्बे प्रॉव्हिन्स म्हणजे मुंबई प्रांताचाच तो भाग होता सिंध, तिथं जागेचंच नाव आहे मोहेंजो दाडो. त्या स्थानिक सिंधी भाषेमध्ये त्याचा अर्थ आहे मृतांची टेकडी, मॉन्ड ऑफ डेड. मग असं का असावं, तिथं उत्खनन चालू झालं. ह्या उत्खननामध्ये भारतीय जी व्यक्ती लिडिंग पार्ट घेते त्यांचं नाव आहे सर राखलदास बॅनर्जी. इथं वास्तव एक बौद्ध स्तूप होता,
किंवा स्तूप होता असं म्हणून. पण त्या स्तूपाच्या आजूबाजूला जेव्हा उत्खनन केलं गेलं तर तिथं आपल्याला शहर मिळालं आणि मग त्याचं नाव तेच ठेवलेलं आहे, मोहेंजो दारो. ही दोन प्रमुख शहरं ही उत्खननामध्ये त्यावेळेला मिळालेली आहे. आता हे शहर हे सिंधू नदीच्या जवळ येतं. आता असं करत मग हळूहळू उत्खनन चालू झालं आणि मग बलुचिस्तानमध्ये आमरी ह्या नावाची जागा मिळाली. काबुलच्या जवळ सुद्धा कुठंतरी अशा काही जागा ह्या सापडलेल्या आहेत. राजस्थानमध्ये तर मालिकाच मिळाली, अनेक शहरं मिळायला सुरुवात झाली. पण राजस्थानात मिळालेली शहर आहेत ती पूर्णतत्वाची नाही. किंबहुना असं म्हणतात की मोहेंजोदारोचं उत्खनन हे 25% सुद्धा झालंय की नाही माहीत नाही. अजून बराच मोहेंजोदारोचा भाग उत्खनन करायचा बाकी आहे. पण काय करणार, विचार आहे, कांदे बटाट्यांचेच रेट त्यांच्याकडे एवढे आहेत की इथं उत्खनन कोण करणार. तर त्यामुळे इथला प्रदेश अजून उत्खनन करायचा बाकी आहे. हडप्पा हेही उत्खनन करायची अजून बरीच गरज आहे. राजस्थानमध्ये जी काही ठिकाणं मिळाली त्यातलं प्रमुख ठिकाण आहे त्याचं नाव आहे कालीबंगन. काही ठिकाणी कालीबंगा असं लिहिलेलं आहे. तर कालीबंगा हे राजस्थानातलं प्रमुख ठिकाण आहे. आता हळूहळू बघा मी जवळजवळ घेत चाललो. पहिल्यांदा मला वाटतं की अशी काही ज्या जागा बघायच्या मला खूप इच्छा आहे की अशा ठिकाणी जायचं. पण काय, माझा इगो जो आहे ना तो खूप मोठा आहे की माझ्याच देशाच्या भागामध्ये जायला मला दुसऱ्याचा कोणाचा तरी व्हिसा घेऊन जावं लागणार हे पटत नाही, त्यामुळे मी तिकडे जात नाही. तो जेव्हा भारतात येईल तेव्हा आपण नक्की बघू मोहेंजोदारो आणि हडप्पा. खरंच बघण्यासारखं आहे. सध्या मी यूट्यूबवर बघून ती तहान भागवतो. पण आपल्याकडे जायला झालं तर आणि मग या रीतीने राजस्थानामध्ये ही शहरं सापडली. यानंतर गुजरात राज्यामध्ये दोन महत्त्वाची शहरं सापडली. एकाचं नाव आहे ढोलवीरा, स्थानिक भाषेत ढोरावीरा म्हणतात. तर ते ढोलवीरा नावाची जागा आहे, अद्भुत आहे, खरंच जाण्यासारखी गोष्ट आहे. या ठिकाणी जवळच डायनोसॉर पार्क वगैरे असा भाग आहे, फॉसिल पार्क आहे आणि अशा बऱ्याच गोष्टी ह्या ठिकाणी आहेत. तर अवश्य भेट द्यावी अशी जागा आहे. कच्छचं रण आहे, त्या कच्छच्या रणामध्ये ही जागा येते. तर अवश्य जावं. विशेषतः मी तर तुम्हाला सांगेन उन्हाळ्यात जा. बरीच माणसं असतात ते म्हणतात शहाण्या माणसांनी तिथे जाऊ नये उन्हाळ्यात, उन्हाळा फार कडक असतो तिथला, हिवाळा चांगला असतो. पण मी सांगेन तुम्ही उन्हाळ्यातच जा. त्याचं कारण म्हणजे त्या रणाची जी रणरणती मजा आहे ती बघायची असेल तर उन्हाळ्यात जायचं. तिथं सॉल्ट डेझर्ट म्हणजे व्हाईट डेझर्ट म्हणतात त्याला, ते म्हणजे पांढरं वाळवंट आहे. अक्षरशः दोन्ही बाजूला म्हणजे रस्ता मधून बांधला आहे म्हणून दोन्ही बाजूला मीठच मीठ आहे. आयुष्यात कधी इतकं मीठ बघितलं नव्हतं. शेवटी शेवटी ते मीठ अंगावर पण आलेलं बघायला मिळतं, इतकं प्रचंड मीठ या ठिकाणी बघायला मिळेल. आणि मग तिथं ढोलवीरा नावाची जागा. दुसरी जागा आहे ती म्हणजे खंबातचं आखात जे येतं त्या खंबातच्या आखाताजवळ जागा येते, तिचं नाव आहे लोथल. ही गुजरातमध्ये आता कसं रेंजमध्ये आहे, इथं जायला आपल्याला कोणाचा व्हिसा नको, डायरेक्टली आपलं आपण गेलं तुमचं तुम्ही पण जाऊ शकता. भुज नावाची जागा आहे, मुंबईवरून भुजला रेल्वे जाते आणि भुज रेल्वे स्टेशनच्या बाजूला जवळच एस टी स्टँड आहे. त्या एस टी स्टँडवरून डायरेक्ट ढोलवीराला एस टी बस आहे, दिवसाचा प्रवास आहे पूर्ण. पण ढोलवीरा अवश्य बघा, लोथल मिळाल्यास लोथल बघा. हळूहळू आमची इच्छाशक्ती प्रबळ होत जाते आणि मग वाटतं मग एवढ्या लांब जाण्यापेक्षा महाराष्ट्रात असेल तर. आणि तसं ठिकाण महाराष्ट्रात पण आहे. जुनं नाव आहे अहमदनगर, आता नवीन त्याचं नाव बदललेलं आहे, ते आहे अहिल्यादेवी नगर. काही जण म्हणतात की मूळचं नाव त्याचं अंबिका नगर होतं, तर जे काही असेल तर आजचं नाव आहे त्याप्रमाणे अहिल्यादेवी नगर हा जिल्हा आहे. या ठिकाणी दायमाबाद नावाची जागा आहे. आपण याच्या आधीच्या एका व्याख्यानामध्ये हा रेफरन्स घेतला होता. प्रवरा नदीच्या काठावरती ही जागा आहे. सुमारे 4,500 वर्षांपूर्वी ही नष्ट झाली आणि मग आता त्याचं उत्खनन झालेलं आहे. पण मी मगाशी पाकिस्तानला नावं ठेवली, पण आपल्याकडे काय झालेलं आहे, आपल्याकडे 10% पण उत्खनन झालेलं नाही आहे त्या जागेचं. फार कमी भागाचं उत्खनन तिथं झालेलं आहे. तर अशा जागा शासनाने पूर्ण प्रायोरिटी देऊन उत्खनन करून ह्या पुढं पर्यटकांचं आकर्षण या क्षेत्रामध्ये त्यांनी आणल्या पाहिजे. आणि मी इतिहासाच्या अभ्यासकांना वारंवार विनंती करेन की ते मोहेंजोदारो हडप्पा बघायचं तेव्हा बघा. लोथल डायमाबाद सॉरी लोथल आणि ढोलवीरा कालीबंगा मिळेल तेव्हा बघा. पण निदान ढोलवीराला डायमाबादला तरी जाऊन घ्या. गुगल मॅपवरती डायमाबाद टाका, तुम्हाला त्याची लोकेशन मिळेल. तर ही व्याप्ती ह्या संस्कृतीची आहे.
ढोबळमानाने ह्या सगळ्याला नाव दिलं गेलं सिंधू संस्कृती किंवा सिंधू नदीच्या खोऱ्यातली संस्कृती. खरं तर गुजरात हे सिंधू नदीच्या खोऱ्यात आता येत नाही, पण काही जणांचं म्हणणं असं आहे की जे कच्छचं रण आहे तिथून सिंधू नदीची एक वितरिका वाहत होती. काही जणांचं म्हणणं आहे ते कच्छचं रण हे बहुधा सरस्वती नदीच्या मुखाजवळचा प्रदेश असेल, पण आपण ढोबळमानाने याला सिंधू संस्कृती किंवा सिंधू खोऱ्यातली संस्कृती या रीतीने ओळखतो. जेव्हा ब्रिटिश इतिहासकारांना हे सगळं मिळालं, सगळं नाही, त्यांना मोहनजोदारो हडप्पा मिळाली होती, त्यांच्या डिपार्टमेंटने संशोधन केल्यानंतर असं सांगितलं की किमान किमान 5000 वर्षांपूर्वी म्हणजे 5000 वर्षांपूर्वी हे शहर नष्ट झालेलं आहे. म्हणजे निर्माण कधी झालं हे ते सांगू शकत नाही, पण नष्ट झाल्याची डेट अंदाजे 5000 वर्षांपूर्वी येते. झाला इतिहास डबल आपला. इतक्या वेळा काय सांगत होतो, 2500 वर्षांपर्यंतच तुम्ही स्ट्रेच बॅक करू शकता, पुरावे द्या. रामायण महाभारत आम्ही पुरावेच मानत नाही, ते एपिक्स आहेत, ते बाकी सगळे पुराण आहेत, हे तोतांड आहेत, सगळं सगळं मान्य. अरे पण शेवटी हा पुरावा मिळाला ह्याच्यावर तर झालं, पण आता त्यांची सुरुवात झाली, मग ती संस्कृती आणि तुमची संस्कृती एकच आहे का? कारण या दोघांमध्ये कनेक्टिंग लिंक मिळत नाही असं त्यांचं म्हणणं आहे, आपल्याकडे आहे. आता ही संस्कृती नक्की काय होती आपण बघूया. सगळ्यात पहिलं इथं आपलं बघितलंच होतं की हडप्पा शहर सापडलं हेच मुळात विटांमुळं, पक्क्या विटा मिळाल्या होत्या. ह्याला भाजक्या विटा किंवा पक्क्या विटा म्हणतात. वेळ देत 5000 वर्षांपूर्वी जगामधली जी बांधकामं आहेत ही दगडामध्ये केली जात होती, पक्क्या विटांमध्ये नव्हती. हा सगळ्यात महत्त्वाचा फरक इथं आहे. इथं दगडी बांधकामं पण आहेत, पण दगडाच्याच बरोबर पक्क्या विटांचा वापर हा इथला अत्यंत महत्त्वाचा भाग. तर इथं पहिल्यांदा जे महत्त्वाची गोष्ट आहे ती म्हणजे पक्क्या विटांनी बांधलेली घरं आहे. ही 5000 वर्षांपूर्वी नष्ट झालेली संस्कृती आहे. घरं ही एक मजल्याची आहेत, दोन मजल्याची आहेत, काही घरं 3 मजल्याची पण मिळालेली आहे. आणि सगळ्यात आश्चर्याची गोष्ट म्हणजे 3र्या मजल्यावर पण न्हाणी घर म्हणजे बाथरूम हे 3र्या मजल्यावर पण आहे. बाथरूमला लावलेल्या ज्या टाईल्स आहेत, विटा आहेत, या वेगळ्या प्रकारच्या विटा आहेत. लीक प्रूफ थोडक्यात सांगायचं तर ह्या विटा आहेत. इंग्रजांनी रेल्वे बांधली नसती तर कदाचित 7 मजली 8 मजली पण घरं मिळाली असती काय माहीत नाही, कारण किती दगड ते सॉरी विटा त्या रेल्वेसाठी घेतल्या असतील माहीत नाही. त्याआधी वर्षानुवर्ष ज्यांना कोणाला बांधकाम करायचं असेल ते तिथून विटा नेत होते, रेडीमेड विटा. आणि त्यामुळं मूलत ही गोष्ट केवढी मोठी असेल हे माहीत नाही, पण जे सापडलं त्याच्यात 3 मजलीपर्यंत घरं ही मिळालेली दिसतात. रस्ते परस्परांना काटकोनात छेदतात, रस्ते रुंद आहेत. रुंद म्हणजे तुम्ही लगेच मुंबई पुणे एक्सप्रेस वे असं समजू नका, पण रुंद म्हणजे साधारणतः 2 बैलगाड्या समोरासमोरून आल्या तर न गडबडता सहज पास होऊ शकतात. तुझी बाजूला घे, मी पुढं घेतो, तू मागे घे, असले प्रकार होणार नाही. अशा रीतीने रुंद हे रस्ते आहेत. गटाराची जी व्यवस्था आहे, सांडपाणी वाहून नेण्याची व्यवस्था, ती अप्रतिम आहे. आणि काही ठिकाणी ती अंडरग्राउंड पण आहे, जमिनी खालून जाणारी भुयारी गटार ही आधुनिक जगात आहे, पण ही 5000 वर्षांपूर्वी नष्ट झालेल्या शहरात आपल्याकडे मिळत. अधिक माहिती, ब्रिटिशांना मुंबई बेटांचा ताबा हा साधारणतः 1663 आसपास मिळाला. मूलत ब्रिटिशांना मुंबई बेटांचा ताबा मिळण्याची गरजच नव्हती. म्हणजे आजचे नेते जर त्यावेळेला असते तर ब्रिटिशांना खडसवून विचारलं असतं तुम्ही कोण म्हणून. त्याचं कारण म्हणजे असं आहे की पोर्तुगीजांच्या आणि ब्रिटिशांच्या लग्न व्यवहारामध्ये पोर्तुगीजांनी ही बेटं ब्रिटिशांना द्यावी असं ठरलं होतं हुंडा म्हणून. ते आमच्याकडे प्रथा कुठच्या वाईट आहेत वगैरे बोलत असतात, पण त्यांच्याकडे पण ब्रिटिशांना ती आंदण म्हणून हुंडा म्हणून बेटं मिळालेली. तरी प्रत्यक्ष ताबा घ्यायला त्यांना काहीतरी 1663 साल हे मुंबईचं उजाडलेलं आहे, तोपर्यंत ते पोर्तुगीजांच्या हातात काही काळ होती. ह्यानंतर ब्रिटिशांनी मुंबईत किल्ले बिल्ले बांधलेले आहेत, अनेक किल्ले बांधले आहेत, आणि मुख्य किल्ला म्हणजे ज्याला आज फोर्ट असं नाव आहे या ठिकाणी मुंबई होती.
साले 1663, 1763, 1860 म्हणजे जवळजवळ 200 वर्ष झाली. आणि मग मुंबईला एक चांगला कलेक्टर मिळाला, त्याचं नाव आहे क्रॉफर्ड. या क्रॉफर्डचं वैशिष्ट्य असं, तुम्हाला कल्पना असेल तर यू पी एस सीची परीक्षा द्यायची असली तर एक इंग्लिश तर आपल्याला कंपल्सरीच आहे, पण त्याच्या जोडीने एक भारतीय भाषा घ्यावी लागते. तर तशी त्या जमान्यामध्ये आय सी एसची परीक्षा होती, ती भारतीय भाषा म्हणून त्या क्रॉफर्डची मराठी होती. आणि त्याचा अभ्यास एवढा दांडगा होता की मराठीच्या विविध बोली भाषा डायलेक्ट म्हणतात इंग्लिशमध्ये, ह्या त्याला बोलता यायच्या. ह्याच्या कालखंडामध्ये मुंबईत ड्रेनेज व्यवस्था करायला सुरुवात झाली. तोपर्यंत मुंबईत प्रॉपर गटाराची सिस्टीम नव्हती. ही ड्रेनेज व्यवस्था मुंबई शहराला मिळाली म्हणजे आपण ज्यांना आधुनिक आधुनिक म्हणतो, त्या ब्रिटिशांचं राज्य मुंबईत आल्यावर सुमारे 200 वर्ष मुंबईमध्ये गटार व्यवस्था नव्हती. ती व्यवस्था ही जवळजवळ 200 वर्षांनी निर्माण केली गेली. कचरा उचलून टाकायची व्यवस्था वगैरे ह्या सगळ्या मोठ्या शहरांना लागणाऱ्या गोष्टी ह्या हळूहळू ब्रिटिशांच्या राज्यात इथं विकसित झालेल्या आहेत. आणि मग हे जर बघितलं तर आपल्या लक्षात येईल की मोहनजोदडो हडप्पा या ठिकाणी अंडरग्राउंड ड्रेनेज सिस्टीम ही 5000 वर्षापूर्वी नष्ट झालेल्या शहरात होती. आता सुदैव आहे की तिथं त्यांना धातूची मूर्ती मिळाली, ब्रॉन्झ या धातूची मूर्ती या ठिकाणी मिळालेली आहे. तिला डान्सिंग गर्ल, नर्तकीची मूर्ती असं म्हटलं जातं. छोटीशी आहे मूर्ती, पण महत्त्वाची आहे ती ब्रॉन्झची. म्हणजे एवढं तर नक्की की भारतीयांना ब्रॉन्झ हे माहिती होतं. अनेक भांडी ही मातीची मिळालेली, काही भांड्यांवर झिलाई काम, झिलाई काम म्हणजे आपण म्हणतो पॉलिश केलेलं, म्हणजे जसं आपण आता कब्बशी बघतो चहाची, तर ती जी चिनी मातीची असते तुकलेली बघितली तर आतमध्ये बघा वेगळी असते, पण वरच्या बाजूला त्याला चकाती असते, इंग्लिशमध्ये त्याला ग्लेझिंग म्हणतात. तर तसं झिलाई काम केलेली भांडी सुद्धा इथं मिळालेली आहे. ह्यानंतर ह्यांची शहर ही सुनियोजित शहर आहे. ॲडमिनिस्ट्रेटिव्ह एरिया, प्रशासकीय विभाग वेगळा, धान्य साठवायच्या जागा वेगळ्या, लोकांनी राहायच्या जागा वेगळ्या, असं नियोजन या ठिकाणी शहरात दिसतं. आमच्या मुंबईत नाही, ब्रिटिशांनी तयार केलेली मुंबई आहे, पण मरे मरे कारखाने, मरेच आवाज करणारे कारखाने, प्रदूषण करणारे कारखाने आणि असा सगळा गोंधळ आपल्या मुंबईत दिसतो. त्या तुलनेमध्ये चंदीगड हे वेल प्लॅन्ड सिटी ह्या कॅटेगरीत येतं. प्लॅनिंग थोडीशी चुकली आहे त्यांची, पण काही इलाज नाही, म्हणजे 5 पेट्रोल पंप बाजूबाजूला लावणं वगैरे असले प्रकार, बाकी शहरात पेट्रोल पंप नाही रेल्वे स्टेशनपासून, सुनियोजित शहराच्या परिणामाने. पण एनिवे, पण इथली जी मोहनजोदडो हडप्पा या ठिकाणी जी शहरं मिळालेली आहेत, बांधकामं दिसतात, तर त्याप्रमाणे ॲडमिनिस्ट्रेटिव्ह एरिया हा सेपरेट दिसतो. ह्यानंतर इथं स्नानाला खूप महत्त्व दिलं आहे. त्यात काय, आम्हाला याच्यात काहीच वेगळं वाटत नाही, परंतु जे लोक आंघोळ करत नाही त्यांच्यासाठी हे महत्त्वाचं आहे. ब्रिटिश लोक रोजच्या रोज आंघोळ करणारी जमात नाही, त्यांच्याकडे थंडी असते आणि त्यामुळे तिथं रोज आंघोळ केलीच पाहिजे असं बंधन नाही. मंगोल लोक आहे, खून वगैरे आपण जे काही आधीच्या व्याख्यानात बघितलं होतं, त्यांची तर खासियत होती की त्यांच्या अंगाला अतिशय घाणेरडा वास यायचा. याचं कारण म्हणजे ते मंगोलियासारख्या ठिकाणी राहायचे जे वाळवंट आहे, पाण्याचं दुर्भिक्ष, आणि अशा वेळेला आंघोळ कोण करते, महिनून महिने बिन आंघोळीचे राहणारे. त्यामुळे हून लोक नुसते जवळ जरी आले तरी त्यांच्या वासाने माणसं हैराण व्हायची, युद्धात त्यांचं काय होत असेल माहीत नाही. तर या रीतीने आंघोळीचं महत्व हे जुन्या जगात फार नव्हतं. जेव्हा कणकातर ते कुठच्या प्रदेशात आहेत त्याच्यावर, जेव्हा आमच्यासाठी सुजलाम सुफलाम प्रदेशात असल्यामुळं आंघोळीचं महत्व तर वट नॅचरल जास्ती. याचा पुरावा म्हणजे प्रत्येक घरात असणारा न्हाणीघर, आणि ह्याखेरीज पब्लिक बाथ म्हणून एक जागा म्हणजे सार्वजनिक स्नानगृह हेही डिटेक्ट झालेलं आहे. इथं मोठाली धान्याची कोठारं ही मिळालेली आहे. यावरून लक्षात येतं की ही संस्कृती जी आहे ही ॲग्रिकल्चरल ह्या कॅटेगरीतली, म्हणजे शेतकी
वर आधारित अशी संस्कृती इथं असली पाहिजे. बरोबर आहे, कुठतंही मोठं शहर असलं तर शहरामध्ये मुळात आपल्याला माहिती आहे की खेडेगाव याच्या व्याख्येमध्ये असतं की 5 सहस्रापेक्षा कमी लोकसंख्या आणि जी लोकसंख्या आहे त्यातल्या 75% जास्ती लोक हे शेती आणि पूरक व्यवसायामध्ये सहभागी असतो तर खेडेगाव म्हटलं जातं. शहरामध्ये शेती हा व्यवसाय फार कमी लोकांचा असतो, म्हणजे शहरात राहून शेती करणार, लक्षात घ्या, शहरात राहतील आणि गावाला शेती आहे असं नाही, पण शहरात आहेत आणि शेती करतात ही संख्या फार कमी असते. तर त्याचप्रमाणे तिथं होतं आणि मग अशा शहरांना बाहेरून पुरवठा हा खूप मोठ्या प्रमाणात लागतो. आपण मुंबईचं उदाहरण घेऊ, मुंबईला पाणी पुरवठा मुंबईच्या बाहेरून केला जातो. मुंबईत आहेत सोयी पण फार तुटपुंज आहे, लोकसंख्या आणि पाणी पुरवठा मॅच होत नाही, त्यामुळे मग ठाणे जिल्हा, पालघर जिल्हा, रायगड जिल्हा, फार नाशिक जिल्ह्यापासून मुंबई आणि नवी मुंबई या ठिकाणी पाणी पुरवठा हा केला जातो. भाज्या अशाच आहेत, ठिकठिकाणून मुंबईला भाज्या येतात. धान्य कुठून कुठून येतं, गहू आपल्या महाराष्ट्रात आजूबाजूला फारसा काही पिकत नाही, महाराष्ट्रातल्या प्रमुख पिकामध्ये गव्हाचं नाव नाही आहे पण पंजाबमध्ये तो पिकतो, तिथून गहू आपल्याकडे येतो. म्हणजे अशा रीतीने तुमच्या लक्षात येईल की एक जर मोठं शहर आहे तर त्याच्यासाठी सपोर्टिंग ही खूप मोठी ॲग्रिकल्चरल यंत्रणा ही मागे लागते आणि मग इथं ती यंत्रणा ही असली पाहिजे, हा व्यापार मोठा होत असला पाहिजे. व्यापार होत होता का? हो. याचं कारण म्हणजे इथं मुद्रा मिळालेल्या आहेत, सील म्हणतात इंग्लिशमध्ये, तर त्याप्रमाणे इथं मुद्रा ह्या मिळालेल्या आहेत. ह्या मुद्रांवरची कलाकुसर इतकी अप्रतिम आहे की पाश्चात्य इतिहासकार लिहितात की मी पाश्चात्य इतिहासकारांचं नाव का घेतो कारण त्यांच्या दृष्टीने सगळ्या गोष्टी ग्रीकांनाच माहिती आहेत, तर ते लिहून ठेवतात की ग्रीकांच्याही आधी 2000 वर्षांपेक्षाही आधी ग्रीकांच्या इतकी सुंदर नाजूक कलाकुसर आणि बारकावे पण देणाऱ्या गोष्टी अचूक दर्शवणारी ही कलाकुसर भारतात अस्तित्वात होती. त्यांना वैषम्य वाटतं या गोष्टीचं पण वस्तुस्थिती आहे. तुम्ही इंटरनेटवरती आता शोध घ्या, सिल्स इन इंडस व्हॅली सिव्हिलायझेशन असं टाईप करा, तुम्हाला लक्षात येईल की किती वेगवेगळ्या प्रकारच्या मुद्रा या ठिकाणी आहेत. एक बैलाची मुद्रा दिसेल, त्या बैलाच्या मानेवर असणाऱ्या ज्या कातड्याला वळ्या पडलेल्या आहेत त्या वळ्यासुद्धा अतिशय बारकाव्याने त्या मुद्रेवरती तुम्हाला दिसतील. गेंडा, एक शिंगी गेंडा हाही या मुद्रांवरती दिसतोय, त्याच्या स्किनचे उंचवटे सुद्धा व्यवस्थित दिसतात. एवढ्या छोट्या मुद्रांवरती हे अचूक कलाकुसरीचं काम, म्हणजे लोक कलासक्त होते, वास्तववादी होते. इथं एक मूर्ती मिळालेली आहे, थोडीशी बनलेली आहे, तुम्ही शोधून बघा, त्याला नाव दिलेलं आहे या लोकांनी प्रिस्ट किंग. आता हे प्रिस्ट किंग असं नाव देण्याचं कारण काय असेल? आयदर अ पर्सन कॅन बी प्रिस्ट ऑर कॅन बी किंग, तर त्याला प्रिस्ट किंग म्हणण्याचं कारण असं आहे की जे प्रिस्ट किंवा आपण ज्याला योगी म्हणतो जास्ती करून, डायरेक्टली प्रिस्ट म्हणजे असं नाही पण योगी, योगसाधना करणारे, ध्यान धारणा करणारे ही जी असतात त्यांच्या 2 वेगवेगळ्या ध्यानधारणेच्या पद्धती आहेत. मला 2च माहिती आहेत, कदाचित जास्ती असतील, पण माझ्या माहितीप्रमाणे असं आहे की पहिला ध्यानधारणेचा जो मुद्दा असतो तो म्हणजे तुमच्या नाकाच्या शेंड्यावरती डोळे केंद्रित करायचे. म्हणजे मी आता तुम्हाला, तुमच्या समोर आहे, मी आत्ता तुमच्याकडे बघतोय आणि आता मी माझ्या नाकाच्या शेंड्यावरती मी नजर केंद्रित करण्याचा प्रयत्न करतोय. तुम्हाला लक्षात येईल डोळे बऱ्याच प्रमाणात मिटलेले दिसत आहेत आणि माझं लक्ष हे इथं नाकाच्या शेंड्याकडे दिसतंय. दुसरा प्रकार आहे, त्याला म्हणतात इंग्लिशमध्ये ख्राइस्ट आहे, मराठीप्रमाणे किंवा संस्कृतप्रमाणे कुटस्थ चैतन्य. तर ते कुटस्थ चैतन्य म्हणजे ही जागा, साधारणतः आपण जिथे कुंकू लावतो, टिळा लावतो, ती जागा. डोळे बंद करायचे आणि ह्या ठिकाणी फोकस करायचा, पण ह्या अवस्थेमध्ये डोळे पूर्ण बंद लागतात आणि जर येत नसेल तर उगीच ओढून ताणून करू नका कारण डोकं दुखतं. ही मुद्रा जरा कठीण आहे, त्यात ही मुद्रा जी आहे ती बऱ्यापैकी सोपी.
तर इथं तुम्ही तो जो पुतळा बघाल, जसं सांगितलं आयबीसी प्रिस्ट किंग असं नेटला सर्च करा, तुम्हाला पुतळा दिसेल. तर तिथं त्या पुतळ्याचे डोळे अर्धवट बंद दिसतात. आता म्हणून त्याला प्रिस्ट असं नाव दिलं. पण तुम्ही नीट जर बघितलं तर त्याच्या डोळ्यावर डोक्यावरती काहीतरी बांधलेलं दिसतं. हे जे ग्रीक राजा वगैरे असायचे किंवा रोमन, त्यांच्याकडे असंच कुठच्या तरी ते झाडाची ऑलिव वगैरे असल्या झाडाची ही फांदी तिथं बांधायची राजा म्हणून आयडेंटिफाय व्हायला. तर हे साधारणतः तसं दिसतं. दुसरी गंमत आहे, नीट बघितलं तर लक्षात येईल की त्या पुतळ्याच्या अंगावर वस्त्र आहे, अंगभर वस्त्र आहे. तेही खांद्याच्या एका भागावरूनच खालती आलेले आहे आणि त्याच्यावरती वेलबुट्टी, इंग्लिशमध्ये जो आपल्या पत्त्यांमध्ये किलवर असतो ना, तर तसं काहीतरी डिझाईन पण त्या पुतळ्यावर तुम्हाला बघायला मिळते. त्याची दाढी फार सुंदर राखली आहे, नीट बघा. पण मिशा गायब आहे, मिशीच नाहीये पुतळ्याला. किती बारकावे ह्या एका पुतळ्यामध्ये आहेत. तर अशा काही गोष्टी तुम्हाला इथं दिसतील. म्हणजे लोक जे काही आहेत ते कलासक्त आहेत, त्यांना जे जे दिसतंय ते जसंच्या तसं करण्याचा प्रयत्न त्यांनी केलेला आहे. एक बैलगाडीचं खेळणं सापडलं, छोटीशी खेळण्यातली बैलगाडी. म्हणजे आम्हाला चाक माहिती होतं एवढं तर सांगता येईल, पण ह्या गोष्टी होत्या. इथे मुद्रांमध्ये हत्तींपासून वेगवेगळ्या प्राण्यांच्या मुद्रा सापडल्या. आता एक मुद्रा तर अतिशय अप्रतिम आहे. इथं पिंपळाचं झाड आहे. पिंपळाच्या झाडाला इथं पवित्र झाड हे मानलं जात होतं. त्याला इंग्लिशमध्ये सॅक्रेड फिग असं म्हणतात, म्हणजे पवित्र अंजीर. तर ते पिंपळाचं झाड आहे. इथं पिंपळाच्या झाडाला पवित्र मानलं जातं. बघा, आपल्याकडे पण मानतात. आजच्या संस्कृतीमध्ये सुद्धा पिंपळाचं झाड हे आपण पवित्र मानतो. त्या पिंपळाच्या झाडाखालती एक माणूस बसलाय. ते पद्मासनासारखं कोणतं तरी आसन आहे आणि त्याच्या आजूबाजूला भरपूर प्राणी दाखवलेले. बऱ्याच इतिहासकारांचं म्हणणं आहे की ही मूर्ती जी आहे किंवा हे जे प्रतिमा आहे ही पशुपतीनाथ ह्या अर्थाची ही मुद्रा ही असली पाहिजे. त्याचबरोबर इथं काही शंकू आकाराचे दगडही सापडलेले. तुमच्या डोक्यात काय येतं ते मला माहिती, पण आमचे पाश्चात्य इतिहासकार ऍक्सेप्टच करत नाहीत. ते म्हणतात मे बी दिस इज अर्लियर फॉर्म ऑफ शिवलिंग. त्या शिवलिंगाचा आधीचा प्रकार हा इथे असला पाहिजे. आणि मग हिंदूंनी ज्या काही कल्पना सगळ्या घेतलेल्या आहेत ते ह्या संस्कृतीतून नंतर घेतल्या असतील इथपर्यंत मान्य केले तरी मला आनंद वाटतो. आता गंमत अशी आहे की ह्या लोकांनी त्या मुद्रेवर बरंच काय काय लिहून ठेवलं, पण आम्हाला ते वाचता येत नाही. त्या मुद्रांवरती सगळं लिहिलेलं आहे, पण आम्हाला ती लिपी वाचता आलेली नाही. इंग्लिशमध्ये असं लिहितात की आम्हाला अजून रोझेटा स्टोन मिळालेला नाही. इथे मला विषय थोडासा खंडित करावा लागतो आणि आपल्याला जावं लागतं रोझेटा स्टोन म्हणजे काय. तर कधी काळी तो जो सिकंदर महान वगैरे म्हणतात त्याने इजिप्त जिंकला. इजिप्तचे लोक त्यावेळेला ज्या लिपीमध्ये लिहित होते त्या लिपीचं नाव आहे हायरोग्राफिक्स. काही फार उच्च दर्जाची वगैरे लिपी नव्हती. म्हणजे आता ज्यांनी डिकोड केली हायरोग्राफिक्स ते सांगतात त्याच्यामध्ये व्यंजनच होती फक्त, स्वर हा प्रकारच नव्हता. आणि त्यामुळे एका पुढे एक व्यंजन ठेवायचे आणि त्याच्यावरून ओळखायचं काय लिहिलंय ते. तर तशी ती हायरोग्राफिक्स म्हणजे चित्रलिपी ह्या पद्धतीची लिपी होती. जेव्हा ग्रीकांनी आक्रमण केलं अंदाजे इसवी सन पूर्व 300 काळात, त्यावेळेला तिथली मूळ संस्कृती त्यांनी नष्ट केली. ते फॅरो पिरामिड बांधणं वगैरे सगळं प्रकार गेले. आता ते जे ग्रीक विद्वान होते त्यांनी दगडावरती हायरोग्राफिक्सची लिपी आणि त्याला ग्रीक लिपी असं कोरून ठेवलं. आणि त्यामुळं इथं जे काही गाव आहे ते रोझेटा नावाचं गाव आहे, तिथं दगडावर कोरलेल्या अवस्थेची गोष्ट शाबूत राहिली. पुढं मूर्तीभंजक जमात प्रसिद्ध झाली आणि त्या लोकांनी जे जे दिसेल ते तोडलं. इजिप्तमधली ग्रंथालय चाळून टाकलेली आहेत. इजिप्तची जी काही आधीची संस्कृती आहे तिचा मागमूस उरणार नाही एवढं त्यांनी दक्षता घेतली. त्यामुळे हायरोग्राफिक्स ही वाचता येणं बंद झालं.
आधुनिक कालखंडात म्हणजे युरोपमध्ये रेनिसान्स म्हणजे त्याला आपण म्हणतो प्रबोधन, ते झाल्यानंतरच्या कालखंडात ह्या इजिप्शियन संस्कृतीबद्दल खूप मोठं गूढ होतं. आणि मग एक फ्रेंच सम्राट आहे, त्याचं नाव आहे नेपोलियन बोनापार्ट. त्यांनी फ्रान्सवर आक्रमण केलं, त्यांनी इजिप्तवर आक्रमण केलं होतं. त्यावेळेला फ्रेंच सैनिकांना या रोझेटा गावी हा दगड सापडला, त्याला रोझेटा स्टोन असं म्हणतात. यानंतर काही आर्कियोलॉजिस्ट जे आहेत, पुरातत्ववेत्ते, त्यांनी आपलं आयुष्य घालवलं की त्या दगडावरून अभ्यास करून हायरोग्राफिक्स ही आधुनिक काळात कशी असेल, कारण ग्रीक लिपी त्यांना येत होती आणि त्याप्रमाणे त्यांनी आधुनिक काळात ही कशी असेल हे सगळं त्यांनी केलं. आणि त्यामुळं इजिप्तमध्ये काय काय दिलेलं आहे याचं वाचन करणं हे आपल्याला शक्य झालं. आणि म्हणून इजिप्तची जी महान संस्कृती होती इस्लाम पूर्व काळातली, त्याच्याबद्दल आपल्याला बरंचसं ज्ञान झालं. तसा काही रोझेटा स्टोन आपल्याला अजून सापडला नाही असं त्यांचं म्हणणं आहे. आणि त्यामुळं आपली जी ही महान लिपी आहे पूर्वजांची, ही अजूनही कळलेली नाही. बरेच भारतीय विद्वान आहेत, ते सांगतात त्याप्रमाणे ही संस्कृत भाषाच आहे, परंतु त्यासाठी अजूनही 100%, 70-90% तरी काही होईल, तर असं काही पुरावे आपल्याकडे मिळालेले नाहीत, त्यामुळे आपण हे बोलणार नाही. पण असायची शक्यता खूप आहे. ती लिपी आपले विद्वान आहेत, ते वाद घालतच असतात, लिपी डावीकडून उजवीकडे लिहितात का उजवीकडून डावीकडे लिहितात, किंवा अशा बऱ्याच गोष्टी आहेत. पण गंमत अशी आहे की ह्या ज्या मुद्रा आहेत अशाच काही मुद्रा ह्या सिरिया नावाचा देश मध्यपूर्वेमध्ये आणि बहारीन नावाचा देश पर्शियाच्या आखाताच्या दक्षिणेला, तर ह्या ठिकाणी पण ह्या मुद्रा सापडल्या. म्हणजे याचा अर्थ हे ट्रेडिंग कल्चर, एक व्यापारी संस्कृती होती. पण व्यापार करण्यासाठी तुमच्याकडं म्हणजे समुद्र मार्गाने जाण्यासाठी बोटी पाहिजे, पुरावा पुरावा आम्हाला सारखं प्रत्येक वेळेला लागतं पुरावा. काही जण म्हणतात असे जे पुरावे मागतात त्यांनाच पुरावा, परंतु त्यांच्या सुदैवानी किंवा सॉरी त्यांच्या दुर्दैवानी आमच्या सुदैवानी पुरावा सापडला, तो आहे लोथल. ह्या ठिकाणी लोथलमध्ये एक गोदी सापडली. गोदी म्हणजे जिथं जहाज सुरक्षित रीतीने आत घेतलं जातं, त्याच्यावरचा माल उतरवला जातो, नवीन माल चढवला जातो, अशी समुद्राकाठची जागा. तरी काही आर्कियोलॉजिस्ट आहेत, त्यांचं म्हणणं आहे ती गोदी नसून ते दुसरंच काहीतरी असलं पाहिजे, पण आता निश्चित झालं ती गोदी आहे. कारण दुसरं तिथं एक मुद्रा सापडली लोथललाच, की ज्या मुद्रेवरती जहाजाचं चित्र पण आहे. आणि मग आपल्याला हे कन्फर्म झालं की जहाज पण त्यावेळेला होती. म्हणजे गुजराती लोक ट्रेडिंग करत होते ते त्यावेळेपासून करत होते, हा अर्थ मला सरळ सरळ दिसतोय. कारण लोथल गुजरातमध्येच येते. आजही तुम्हाला माहिती असेल तर जहाज बांधणीचे चांगल्या चांगल्या गोष्टी ज्या आहेत ह्या वेरावळ नावाचं ठिकाण आहे गुजरातमध्ये, त्या ठिकाणी हे सगळं चालतं. तर तिथून हा व्यापार होत असला पाहिजे. आणि मग व्यापार होतो म्हटल्यावर ब्रिटिशांचा पहिला मुद्दा कसला व्यापार असेल, आणि मग आपल्याला माहिती आहे आधी बाण मारायचा मग सर्कल करायचं, कारण तुम्ही लोक अडाणी आहात, मग व्यापारात काय असेल. मग म्हणे यांच्याकडे तांब्याची भांडी सापडली हो, पण आजूबाजूला तांब्याच्या खाणी नाही आहेत कुठे. आणि त्यामुळं बहुधा हे जे मेसोपोटेमियाचा भाग आहे तिथं तांब्याच्या खाणी आहेत, हे लोक तिथून तांबा आणत असावेत आणि त्यांना हे लोक गहू तांदूळ वगैरे देत असावे. म्हणजे थोडक्यात धान्य पुरवठा आपण इथून तिथं त्या लोकांना करत असलो पाहिजे. तर असं एक मत हे लोक ठोकून देतात. आता परत जेव्हा गव्हाचा विषय येतो तेव्हा हे म्हणतात की गहू हे धान्यच मुळात मेसोपोटेमियाच्या लोकांनी तयार केलं आणि मग त्याचा प्रसार जगभर झाला. परंतु सुदैव असं आहे की आपल्याकडं मोहिंजोदडो हडप्पा या ठिकाणी जे काही धान्य सापडली आहेत त्याच्यात गहू आहे, तांदूळ आहे, अशी काही धान्य ही आपल्याला इथं मिळाली. ही कशी काय सापडली, तर त्याचं उत्तर आहे पूर्वीच्या काळी लोक काय करायचे, धान्य दीर्घकाळ टिकावं म्हणून भाजायचे आणि भाजून ठेवायचे. म्हणजे सोपा आहे मुद्दा त्यातला की ते गरम केल्यामुळं त्याच्यात जी काही अंडी पिल्ली असतील किड्यांची ती सगळी नष्ट होत असतील आणि मग ते धान्य प्रदीर्घकाळ टिकत असलं पाहिजे. असं करताना कधीतरी काही धान्य जळू शकतं, लक्ष राहिलं नाही, काय झालं नक्की माहीत नाही, पण अशी काही जळलेल्या अवस्थेतली धान्य ही दीर्घकाळ म्हणजे किती दीर्घकाळ टिकली, तर 5,000 वर्षानंतर पण सापडली. बघायची आहेत का मुंबईमध्ये छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस
या ठिकाणी उतरायचं रेल्वेनी. इथून फोर्ट नावाचा जो विभाग आहे, इथे जुनं नाव आहे प्रिन्स ऑफ वेल्स म्युझियम, नवीन नाव आहे छत्रपती शिवाजी महाराज वस्तू संग्रहालय. या ठिकाणी यायचं. या ठिकाणी एक दालन आहे ज्याच्यात ही सगळी धान्य इथं काय काय मिळतात मिळालेली आहेत ते भरून ठेवलेली आहे. छोट्या छोट्या बाऊलमध्ये ते दाखवलेलं आहे, काचेच्या पेटीमध्ये सुरक्षित अशी ती धान्य इथं ठेवलेली आहेत. तर तुम्ही येऊन तिथं बघू शकता. आता ही साधारणतः थेर म्हणून आपल्याला ज्या मुद्रा आहेत, या इथं ज्या मुद्रा सापडल्या त्याच मुद्रा तिथं सापडल्या. आता ह्याखेरीज इथं बऱ्याचशा गोष्टी मिळाल्या. वेगवेगळ्या प्रकारचे धातू मोहेंजोदारो हडप्पा या ठिकाणी मिळाले किंवा इंडस व्हॅली सिव्हिलायझेशनमध्ये मिळाले. वेगवेगळ्या प्राण्यांची चित्रं तर मिळालीच आहेत, पण मजा म्हणजे अशी आहे की इथं लोखंड हा धातू मिळालेला नाही. त्याचबरोबर घोड्याचे पण अवशेष, घोड्याचं ना चित्र आहे ना घोड्याची हाडं मिळाली, कोणतेही अवशेष हे घोड्याचे मिळालेले नाहीत. आणि त्यामुळं असं म्हटलं जातं की ह्या लोकांना घोडे माहिती नसावे. मग नंतर आपली नेहमीचीच थिअरी की बाहेरून ते घोडे आपल्याकडे आले, विशेषतः जो तुर्कस्तान वगैरे प्रदेश येतो म्हणजे सेंट्रल एशिया, इथल्या लोकांमुळे आपल्याला घोडे वगैरे सगळं नंतरच्या काळात कळलेलं आहे. परंतु 5000 वर्षांपूर्वीच्या ह्या लोकांना घोडे माहिती नव्हते, त्यांचे अवशेष तिथं मिळालेले नाही आहेत. त्याचबरोबर लोखंडही त्यांना माहिती नव्हतं, कारण लोखंडाचा वापर हा तिथं झालेला दिसत नाही आहे. तर हे दोन मुद्दे येतात. आणि मग त्यातली गंमत अशी आहे की जर घोडे माहितीच नाही तर थोडासा डाऊट येतो. कदाचित काही ठिकाणी काही प्राणी हे निषिद्ध मानायची पद्धत आहे. तुम्हाला माहिती असेल तर आजही मुसलमान समाजामध्ये डुक्कर हा निषिद्ध प्राणी आहे. तर कदाचित इथं असं असू शकतं, त्यावेळेच्या लोकांमध्ये घोड्याचा वापर, म्हणजे मोहेंजोदारो हडप्पा इथं घोड्याचा वापर कदाचित निषिद्ध कोणत्या कारणाने असेल मला माहीत नाही, पण आमरी ही जी बलुचिस्तानातली जागा आहे इथं मात्र घोड्याची हाडं मिळालेली. पण ते म्हणतात की आमरी ही आणखीन 500 वर्ष, म्हणजे मोहेंजोदारो हडप्पा नष्ट झाल्यानंतर पण सुमारे 500 वर्ष आमरी अस्तित्वात होती. साधारणतः 4500 वर्षांपूर्वी आमरी नष्ट झाली आणि त्यामुळे तोपर्यंत घोडे भारतामध्ये आले असावे. आता माननीय सर्वोच्च न्यायालयामध्ये सिद्ध झालेलं आहे की अयोध्या ही रामजन्मभूमी आहे. म्हणजे मला बोलायला हरकत नाही की प्रभू रामचंद्रही अस्तित्वात होते. काही महान व्यक्ती त्यांच्या अस्तित्वावरही शंका घेतात, पण प्रभू रामचंद्रांनी अश्वमेध यज्ञ केल्याची नोंद आहे. म्हणजे ज्या अर्थी अश्वमेध यज्ञ हा केला जातो रामायणाच्या काळात, त्या अर्थी भारतीयांना घोडा माहीत नव्हता. डाऊट. वैदिक लिटरेचर जे येतं, वैदिक लिखाण, तर त्यामध्ये भगवान शंकराचे काही श्लोक येतात, त्याला रुद्र असं नाव आहे. आणि ह्या रुद्रामध्ये आपण याच्या आधी पण हा रेफरन्स बघितलाय, मी परत देतोय. तर ह्या रुद्रामध्ये त्याला काहीतरी ते चमक असं म्हणतात. तर संस्कृत शब्द आहे च, च म्हणजे आणि मे याचा अर्थ मला द्या. म्हणजे संस्कृतमध्ये शॉर्ट फॉर्ममध्ये आहे. तर मी जर म्हटलं की लोहम च मे, तर मला आणि मला लोखंड द्या असं त्याचं भाषांतर. तर हे जे चमक आहे याच्यामध्ये आपण मागतो त्रपुम च मे, सीसम च मे, लोहम च मे, सगळे श्लोक आहेत. त्रपू म्हणजे जस्त झिंक, सीसम म्हणजे लेड. आम्ही भगवान शंकराकडे काय काय मागतोय बघा, त्रपुम च मे, सीसम च मे, लोहम च मे, हे सगळं आम्ही मागतोय. अरे एखाद्याला भगवान शंकर प्रसन्न झाले तर तो जगाचं राज्य मागेल रावणासारखं. लोखंड हे सोनं मागेल, हे लोखंड कुठं मागतोय? पण लोखंड जस्त म्हणजे आमच्या लोकांना त्याचे उपयोग माहिती होते, कुठच्या गोष्टीसाठी काय वापरतात. आणि मग इथं लोहमच मे हा जर शब्द मला तिथं मिळाला आणि आम्ही सांगतो की आमच्या भारतीयांना लोखंड माहीतच नव्हतं, तर थोडंसं डाऊट आहे. म्हणजे जे क्रॉस रेफरन्सेस आहेत हे बघणं या ठिकाणी खूप खूप आवश्यक आहे. तर या ठिकाणी आपल्याला लक्षात येईल की मोहेंजोदारोमध्ये लोखंड मिळालं नाही, एवढ्यामध्ये अख्ख्या भारताला लोखंड माहीत नव्हतं असं कन्क्लुजन हे काढतात. तुम्ही आजही बघा की विशेषतः जी आपली अभयारण्य वगैरे जो जागा असते तिथं प्लास्टिक बंदी असते. तुम्हाला आतमध्ये जाताना प्लास्टिकचं काही ते कॅरी करून देत नाही. कोयना अभयारण्य आहे,
वासोटा नावाचा किल्ला आहे तुमचा, तुम्ही बघायला जा, छान आहे. व्याघ्रगड असं त्याचं मूळचं नाव आहे, म्हणजे महाराजांनी ठेवलेलं आहे, पण त्याच्या आधीपासून तो किल्ला वासोटा या नावाने प्रसिद्ध आहे. तर तो वासोटा किल्ला जंगलातली ट्रेक आहे, आता ते व्याघ्र प्रकल्पातच गेलेलं आहे, तर त्यामुळं खालती ते चेकिंग करतात बॅगेचं, प्लास्टिकच्या कोणत्याही गोष्टी अलाउड नाहीत. पण प्यायचं जे पाणी असतं, त्याच्या बाटल्या असतात, मग ते काउंट करतात, किती बाटल्या आहेत तुमच्याकडं. समजा माझ्याकडं 5 बाटल्या आहेत प्लास्टिकच्या, ते एंट्री करून ठेवणार आणि 200 रुपये डिपॉझिट घेतात. मी वरून आल्यानंतर मला त्यांना 5 बाटल्या प्लास्टिकच्या दाखवायच्या, की लगेच 200 रुपये तुमचे तुम्हाला देऊन टाकले त्यांनी. म्हणजे ह्या झोनमध्ये प्लास्टिकचा कचरा, प्लास्टिकचं प्रदूषण होऊ नये म्हणून शासनाद्वारे एवढी मोठी काळजी घेतली जाते. तर तसं कदाचित त्यावेळेच्या लोकांना लोह आवडत नसावं. इट डिपेंड की कुठच्या संस्कृतीत कशाला महत्त्व आहे आणि कशाला नाही. नेपोलियनबद्दल पण अशी एक गोष्ट सांगतात, खरी खोटी मला माहीत नाही, पण मी लोकांकडून ह्या आजच्या एका ऐकलेले आहे. तर त्यातली जी गोष्ट सांगतात ती म्हणजे, नेपोलियन हा फ्रेंच सम्राट होता, प्रचंड श्रीमंत होता, प्रश्नच नाही. रशियापर्यंत त्यांनी त्यांचं साम्राज्य वाढवलं होतं, मोठाच्या मोठा सम्राट, म्हणजे विस्ताराने, आकाराने तो छोटाच होता. तर त्याचे सगळे सरदार आणि ते, म्हणजे जेव्हा त्यांची राजेशाही पार्टी असायची, तर त्यावेळेला त्याचे सगळे सरदार हे सोन्याच्या ताटात जेवायचे, सगळ्यांना जेवायला सगळं सोन्याचं असायचं. वेअर ॲज नेपोलियन एकटा ॲल्युमिनियमच्या थाळीत जेवायचं. आज हे चित्र हास्यास्पद वाटेल, पण त्यावेळेला ॲल्युमिनियमचा शोध नुकताच लागला होता, आणि असं म्हणतात की जगातली पहिली ॲल्युमिनियमची थाळी नेपोलियन वापरत होता. आलं लक्षात? तर तसं धातूंचं महत्त्व असतं. काही ठिकाणी काही धातू योग्य, काही निषिद्ध. जे पूजापाठ करतात त्यांना माहिती आहे, शंखाला अक्षताच व्हायच्या नाहीत, याला लाल फूल व्हायचं नाही, त्याला पांढरं फूल व्हायचं नाही, हे असे नियम असतात. तर तसे प्राचीन काळात कदाचित नियम असतील की या शहरामध्ये लोखंड आणायचंच नाही. तर अशा रीतीने इथं लोखंड नाही याचं स्पष्टीकरण दिलं जातं, पण पाश्चात्य इतिहासकार म्हणतात त्याप्रमाणे इथं लोखंड मिळालं नाही आणि घोड्या मिळाला नाही, म्हणजे इथं अस्तित्वातच नव्हते, भारतीयांना हे माहिती नव्हते. आता एवढी महान संस्कृती आपण बघितल्या, बऱ्याचशा गोष्टी मी सगळ्या घेतलेल्या नाही, एक सारांश रूपाने आपण काही गोष्टी घेतल्या. त्यांची लिपी अजून कळलेली नाही. काही जण म्हणतात ती लिपी एक नाही, अनेक लिपी असल्या पाहिजेत. बरोबर आहे. आज सुद्धा बघा ना, काबूलपासून ते आपल्या महाराष्ट्रापर्यंत एकच लिपी वापरली जात नाही, अनेक लिपी वापरल्या जातात, अनेक भाषा वापरल्या जातात, आणि त्यामुळं आपल्याला त्यांची लिपी ही वाचता आली नाही. त्यानंतर आपल्याला त्यांच्या संस्कृतीबद्दल काही गोष्टी कळतात, म्हणजे माझ्या दृष्टीने जी हिंदू संस्कृतीच असली पाहिजे. परंतु हे जे इतिहासकार आहेत, ब्रिटिश इतिहासकार, ही गोष्ट मानत नाहीत. ते म्हणतात की हिंदू संस्कृतीतल्या बऱ्याच संकल्पनांची सुरुवात इथून झाली असली पाहिजे. आता न उलगडलेली कोडी, आता पहिलं, ही संस्कृती नष्ट का झाली आणि कशी झाली, याचं उत्तर आज ताब्यात मिळालेलं नाही. अनेक जण अनेक प्रकारे संकल्पना स्पष्ट करतात. हिमालयामध्ये पूर येतात, नदी आपोआप तुंबते, आपोआप नैसर्गिक बंधारे तयार होतात, ते आपोआप फुटतात, मग पुढच्या प्रदेशात पूर येतो. सगळं मान्य केलं तरीसुद्धा आमरी, म्हणजे बलुचिस्तानापासून ते राजस्थानापर्यंत आणि इकडं महाराष्ट्रापर्यंत पसरलेल्या सगळ्या ठिकाणी एकदम पाणी जायची सोय एकाही नदीने होत नाही, आणि त्यामुळं फ्लड हे कारण इथं योग्य बसत नाही. भूकंप कदाचित मोठ्या प्रमाणात होऊन ही संस्कृती नष्ट झाली असावी, पण मोहनजोदड शहर हे जवळजवळ 7 वेळा नष्ट झालेलं आहे आणि त्याच ठिकाणी परत बांधलेलं आहे. शेवटचं मोहनजोदड बांधलं गेलं ते 700 वर्षांनंतर, म्हणजे 700 वर्ष ही जागा पडीक होती आणि 700 वर्षानंतर परत त्याच जागी शहर बांधल्याची नोंद आहे. म्हणजे याचा अर्थ इथे अनेकदा डिस्ट्रक्शन झालेलं आहे. मग ही संस्कृती नष्ट का झाली याबद्दल आपल्याला काहीही उत्तर मिळत नाही. मग काही जण सांगतात की अणुबॉम्बचा वापर करून ही संस्कृती नष्ट झाली असेल, तर हे शक्य आणि त्यासाठीचे पुरावे देतात. एस्पेशली तुम्ही हिस्ट्री चॅनल बघत असाल तर एन्शियंट एलियनवाले हे सगळे उद्योग करतात, पण त्यासाठी पण ठोस पुरावे हे आपल्याकडे मिळत नाही. आणि मग शेवटी हे गूढ आहे ते गूढच आहे. कदाचित शक्यता ही आहे की ह्या संस्कृतीचं नंतर परिवर्तन झालं असेल, त्यांनी जागा बदलल्या असल्या पाहिजेत
आणि दुसऱ्या ठिकाणी ते स्थायिक झाले असले पाहिजेत. अगदी छोटंसं उदाहरण, नाला सोपारा हे रेल्वे स्टेशन तुम्हाला माहिती, हे सुमारे 2 सहस्र वर्षांपूर्वीच्या कालखंडामध्ये एक उत्तम पट्टण होतं, म्हणजे बंदर होतं समुद्राकाठचं. त्याचं नाव आहे शूरपारक पट्टण. कालांतराने ह्या बंदरामध्ये गाळ साचला आणि शहराचं महत्त्व कमी झालं आणि हळूहळू करत ते जे प्राचीन शहर होतं त्याचं महत्त्व लोप पावलं. नंतर मुंबईचा विकास झाला, आज ते शहर मुंबईचं उपनगर म्हणून परत विकसित होताना दिसतंय. तर अशा रीतीने तिथं काहीतरी झालं असेल आणि शहर बदललं असेल. अगदी शिवाजी महाराजांनी पण जर तुम्ही बघितलं तर राज्याभिषेक करण्यापूर्वी पण त्याने राजधान्यांच्या जागा बदललेल्या आहेत. आणि मग जेव्हा राज्याभिषेक झाला ती जागा आहे रायगड, पण त्याच्या आधी त्यांची राजधानी ही राजगडावरती होती, काही काळ पुरंदर किल्ल्यावरती होती, त्या आधी तर कारभार पुण्यातूनच बघत होते. म्हणजे इथं स्वतः छत्रपती शिवाजी महाराज त्यांच्या जे काही छोटंसं आयुष्य त्यांचं आहे, आयुष्य महान आहे पण कालखंड छोटा आहे, ह्या कालखंडात जर एवढ्या जागा बदलतात राजधानीच्या, तर एवढ्या प्रदीर्घ कालखंडात लोक शहर सोडून दुसरीकडे जाऊन स्थायिक होऊ शकत होते. आणि मग कदाचित असं काहीतरी असेल. परंतु इतिहासाला न कळलेली जी गोष्ट आहे ती म्हणजे या कालखंडानंतर सुमारे 2300 वर्षांपूर्वीपर्यंत, म्हणजे महान सम्राट सम्राट अशोक आहे त्या अशोकाच्या कालखंडापर्यंत, मधल्या कालखंडातल्या वास्तू आणि वस्तू असं काहीही मिळालेलं नाही. इथं थोडासा डाऊट आहे. तर तो डाऊट फक्त एवढाच सांगतो की पू ना ओक यांनी लिहिलेलं जे जागतिक इतिहासातील खिंडारे पुस्तक आहे त्याच्यात तुम्हाला बऱ्याचशा संकल्पना स्पष्ट होतील की ते का मिळत नाही, ते तुमचं तुम्ही वाचा. त्या ठिकाणी ही महान संस्कृती ही कालांतराने नष्ट झाली. काही जण आर्य आक्रमणाचं पण कारण देतात, पण आर्य आक्रमण हे खूप उशिरा झालं, थेअरी मांडली होती त्यानुसार, आणि त्यामुळं ही पण शक्यता व्हॅलिड धरली नाही. आपण आता एवढंच सांगू शकतो की एक महान संस्कृती पण नष्ट झाली. या ठिकाणी आपलं हे व्याख्यान संपतंय. आता याच्यावर आधारित मी काही प्रश्न विचारणार आहे, 5 प्रश्न आपल्याला उत्तर द्यायचे. हे 5 सोपे प्रश्न आहेत जे आपण आत्तापर्यंत व्याख्यान ऐकलं त्याच्यावर जेच प्रश्न आहेत. पहिला प्रश्न आहे ते म्हणजे ती जी डान्सिंग गर्ल किंवा नर्तकी म्हणून जी मूर्ती मिळालेली आहे ती कशाची बनलेली आहे, पहिला प्रश्न. दुसरा प्रश्न आहे तो म्हणजे जे व्याख्यान आपण ऐकलं या व्याख्यानानुसार कुठच्या प्राण्याची हाडं अवशेष किंवा त्या प्राण्याचं अस्तित्व हे मोहेंजोदारो आणि हडप्पा या ठिकाणी दिसून आलं नाही. या प्रश्नाचं उत्तर मी दिलेल्या व्याख्यानाच्या आधारे द्यायचं, नाहीतर उगीच कांगारू वगैरे असलं काहीतरी लिहाल. पुढचा प्रश्न, हडप्पा हे शहर कोणत्या नदीच्या काठावर आहे? याच्या पुढचा प्रश्न, गुजरात राज्यात आपण 2 शहरांचा उल्लेख केलेला आहे सिंधू संस्कृतीच्या खोऱ्यातल्या, तर ती 2 शहरं जी आपल्या व्याख्यानामध्ये सिंधू संस्कृतीची म्हणून मी सांगितली, ती 2 शहरं गुजरातमधली कोणती, त्यांची नावं द्यायची. आणि शेवटचा प्रश्न, ते जे जहाजाचं चित्र असणारी मुद्रा ही मिळालेली आहे ती कुठं मिळाली? आता उत्तर घेऊया. त्या नर्तकीची म्हणजे डान्सिंग गर्लची जी मुद्रा आहे, मूर्ती आहे, ती कुठच्या कशाची बनलेली होती? ते उत्तर आहे, ती धातूची मूर्ती आहे आणि धातूचं नाव आहे कास्य, म्हणजे ब्रॉन्झ. तर ती ब्रॉन्झची मूर्ती आहे, कास्य धातूची आहे. आत्ता जे व्याख्यान आपण ऐकलं ह्याच्यानुसार कुठचा प्राणी त्याचे अवशेष किंवा अस्तित्व हे
मोहनजोदड़ो आणि हडप्पा या शहरात नव्हतं, त्याचं उत्तर आहे घोडा। ते हडप्पा जे आहे ते कोणत्या नदीच्या काठावर आहे, त्याचं उत्तर आहे रावी। हे पंजाबमध्ये आहे, पण पाकिस्तानातल्या पंजाबमध्ये रावी नदीच्या काठावर हे शहर आहे। गुजरातमध्ये दोन शहरांची नावं आपण विचारलेली होती सिंधू संस्कृतीची, जी व्याख्यानात चर्चेला घेतलेली होती। एकाचं नाव आहे ढोलवीरा आणि दुसऱ्याचं नाव आहे लोथल। आणि मग शेवटचं जे आहे ते म्हणजे ते जे जहाजाची मुद्रा जी आहे ती कुठं सापडली, तर त्याचं उत्तर आहे परत लोथल या ठिकाणी। बाकी आपल्याला नियम माहितीच आहेत, 5 पैकी 3 किंवा 3 पेक्षा जास्ती उत्तरं बरोबर आली तर पुढचं व्याख्यान बघायचं, 2, 1, 0 अशी जर उत्तरं बरोबर आली असतील तर हेच व्याख्यान परत एकदा ऐकायचं पूर्णपणे शांतपणे आणि परत एकदा पेपर देण्याचा प्रयत्न करायचा। धन्यवाद।